आंबिवली गावचे सन्माननीय ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आदरणीय नामदेव मराठे साहेब या मंचावरती उपस्थित झाले. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. लोकप्रिय आणि नामवंत व्यक्तिमत्व म्हणजे नामदेवजी मराठे साहेब यांचं सहर्ष स्वागत. चला मॅच कडे जाऊया. गेम इज ऑन. फायनलचा सामना. 22 गावांची मिळून उभी केलेली स्पर्धा. जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांचं आयोजन असणारी ही फायनलची मॅच. सेवन स्टार विरोधात लढेल मयुरी इलेवन हा संघ आणि पहिला बॉलर अरविंद बांगर. टफ क्लास प्लेयर अरविंद बांगर. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पहिल्या ओव्हरचा हा शुभारंभ. पहिलाच बॉल ऑन साइडला. एक रन. एक रन ने सुरुवात. एक बॉल एक रन इथून मिळालेले धावा फलकावरती. काय बॅटिंग आज ओमकार भोईरची राहिली. प्रथमेश जाधवची राहिली. मंगेश खेडेकरची राहिली. आणि आज दमदार बॅटिंग तेवढीच भारी झाली. निलेश रसाल आणि त्याचबरोबर अरविंद बांगरची. आणि तोच अरविंद बांगर आता पहिल्या पॉवर प्ले मध्ये आलाय. ओव्हर नंबर एक. बॉल झाला एक. धाव झाली एक. प्रथमेश जाधव समोर स्ट्राईक स्वीकारतोय आणि ओमकार नॉन स्ट्राईक रेंजला पोहोचलाय. समोर खेळलेत खेळाडू. धावते बर्दा वेगाने. बॉल इथून सीमा पार. कॅश प्राइज आलं 100 रुपयाचं. भूषण शेठ रसाल यांच्याकडून 100. मोगली या 100 रुपये घेऊन जा. मोगली मोगली 100 रुपये घेऊन जा. गोलंदाज तयार अरविंद. मंगेशच्या शरीरावरती चेंडू आहे की बॅट वरती बघायचंय. बॉलचा कॅरी केलाय. आणखीन एक विकेट. डीजे डीजे लावा गाणं. डीजे गाणं वाजवा. थँक्यू पिंगळसकरांची ही स्पर्धा आणि मोगलीचा डान्स. मोगलीची डान्स स्टेप आम्ही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेली आहे. भूषण शेठ रसाळ यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं. आणि जर आज मयुरी इलेवन हा संघ फायनल जिंकतोय. मयुरी इलेवन फायनल जिंकतोय तर ज्यांचा आज वाढदिवस आहे ते किरण रसाल यांच्याकडून विजयी संघाला खास मेजवानी खास पार्टी देण्यात येईल. मागे मिस्टेक झाली. बॉल निसटला आणि चेंडू बाईच्या स्वरूपातला चौकार. डीजे आदरणीय जयेश सावंत यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. जयेशजी सावंत आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. भूषण रसाळ यांच्याकडून जयेशजी सावंत आपल्याला इन्व्हाइट करण्यात आलंय. साहेब आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. गाणे आज वाजवा. डीजे वाजवा. आता फायनल आहे. होऊ द्या गाणं.
चांगला बॉल टाकलाय. अरविंद बांगरची पहिली ओव्हर 9 धावांनी समाप्त. हो द डीजे गाणं, हो दे गाणं. बलरामजी सावंत साहेब इथे नातवासोबत खेळतायत. 1 ओव्हर 9 धावा झाला. चला फास्ट स्पीडअप असू द्या, मॅच कडे लक्ष द्या. 6 वाजून गेले, सूर्य अस्ताला चाललाय. गणेश रसाल जर इथून विकेट मिळवतोय तर या विकेट साठी गणेश रसाल जे आपले कॉमेंटेटर पंच सगळं काही आहे त्यांच्याकडून एका विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज बॉलर गणेश रसाल साठी. हीच महत्वाची विकेट आहे ओंकार भोईरची, ज्याने आज धुमाकूल घातला आणि त्या ओंकारला इथून शांत करेल का गणेश रसाल. ओव्हर नंबर 2, पहिलाच बॉल समोर आहे. विकेट हॅट्रिक जर गणेश रसालने कमावली तर सागर रसाळ यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि षटकार हॅट्रिक साठी गोपाळ सावंत संघमालक ज्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. एवढा पैसा ठेवणार कुठे हा प्रश्न मला पडलाय. गोपाल सावंत यांच्याकडून षटकार हॅट्रिक 500, सागर रसाळकडून 500 विकेट हॅट्रिक. मागे कॅच ड्रॉप, डायरेक्ट हिट झालेली आहे. रेफर करण्यात आलंय, थर्ड अंपायर ला इथून रेफर केलंय. बघूया डिसिजन काय येईल. डिसिजन पेंडिंग आहे. टेक्निकल टीम इथून चेक करते फलंदाज रन आउट आहे की नाही हे बघितलं जात आहे. डिसिजन इथून येतोय, नाही अजून निर्णय झालेला नाहीये. चला बाकी कोणी बोलू नका, एक कॉल मैदानाच्या आतमध्ये गोंधळ होऊ शकतो. चेक केलं जात, पुन्हा एकदा आपण चेक करतोय, खात्री होईल. चला बाकी खेळाडूंनी कृपलीच येऊ नका, पडदा वर करा, कोणी येऊ नका. निर्णय आयोजन कमिटी टेक्निकल टीमचा असेल. चला अंपायर आपण या, चालेल. पडदा वर करा आर्शल प्लीज. आपण मशा यात्रा संपलेली आहे त्यामुळे आता पडद्याच्या वरून कोणी येऊ नका. डिसिजन पेंडिंग आहे सर, आपण एकदा चेक करावं. फायनलची मॅच आहे, त्या कारणास निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही सोपवलाय. पडद्याच्या खालून या सर. फायनलची मॅच आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2024 जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांचं आयोजन. आणि पिंगळसकरांच्या या भव्य दिव्य आयोजनामध्ये फायनलच्या मॅच मधील एक महत्वाचा निर्णय म्हणजे फलंदाज आउट आहे की नॉट आउट आहे याचा निर्णय इथून चेक केला जातोय. टेक्निकल टीम अर्थात ऑफिशियल डी के कडव सर स्वतः आलेत आणि सरांचा निर्णय जो येईल तो फायनल निर्णय इथून होईल. 7 स्टार टीमचा फलंदाज इथून निर्णयाची वाट बघतात. ग्राउंड वरती असणारे सर्व खेळाडू. मयुरी 11 आपण फिल्डिंग लावून घ्या तोपर्यंत. प्लीज फिल्डिंग आपण लावून घ्या, निर्णय आला की मग निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. फिल्डिंग आपण लावून घ्या कारण फायनलची मॅच आहे आणि तुम्हाला नंतर बॅटिंग करायची. पंच मैदानावरती पोहोचतील आणि निर्णय तुमच्यापर्यंत कळवतील. सध्या 1 रनने धावसंख्या येते 10. चला तर अंपायर कदाचित स्क्वेअर लेग अंपायरची मदत घेतील. एक्झॅक्ट त्यांना काही डाऊट असेल तर विचारतील आणि निर्णय तुमच्यापर्यंत येईल. अंपायर डिसिजन विल बी फायनल, सो वेट अँड वॉच.
बॅटर नॉट आउट कि आउट हे बघायचं पंचांचा निर्णय. नॉट आउट, फलंदाज सेफ आहे. एक रन घेतली, धाव संख्या 11. ओमकार बोईरचा फटका आणि पकडले कॅच, विकेट गोज डाऊन. आवाज जल्लोष मयूर इलेव्हनचा डीजे. मोगलीची आदा पब्लिक फिदा, खतरनाक खतरनाक मॅच आता रंगतीये. काय कॅच होती ओमकार भोईरची, विकेट आली 11 धावसंख्येवर. गोलंदाज गणेश रसाल, चांगला बॉल टाकला विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू सेव्हन स्टारच्या टॉप क्लास बॅटिंगला इथून उद्ध्वस्त केलं ते मयुरी इलेव्हनच्या बॉलर गणेश रसालने. धावाच येत नाहीये, धावा फलकावरती 11 धावाच. ओमकार भोईर आउट झालाय, मंगेश खेडेकर आउट झालाय, प्रथम जाधव सोने आउट झालाय आणि फटका इथून खेळलाय भरपूर उंच आवेत. अरुण अरुणची देखील विकेट, चौथी विकेट डीजे. कमॉन, अभी पोहोचलाय मैदानावरती गणेशा हा चेंडू आणि मिड विकेटला पकडली आणखीन एक कॅच, अद्भुत अविश्वसनीय अशी कॅच विजय बजाव. ओव्हर हॅट्रिकचे 500 सागर रसाले जमा करतील यात शंका नाही. भरपूर भरपूर चांगली फिल्डिंग झाली, धावा फक्त 11. एकही कॅच ड्रॉप केली नाही. निलेश रसालने दोन कॅच पकडल्या, संघ मालक निलेश रसाल काय फिल्डिंग केली, एकही संधी त्यांनी गमावली आणि म्हणून सेव्हन स्टार टीमला इथून अडचणीमध्ये ठेवलंय ते मयुरी इलेव्हनने. एकही कॅच ड्रॉप झाली नाही, लगातार विकेट गेले. अवघ्या 11 धावा दोन ओव्हर मध्ये, फायनलची ही रंगतदार मॅच आणि शेवटच्या ओव्हर मध्ये आलाय गोलंदाजी मार्क वरती कॅप्टन निलेश. पहिलाच बॉल निलेशचा, खुला टाकला चेंडू, बॅटची कडा मागे खेळाडू आहे, बॉल रन आउट ची विकेट येईल का आणि विकेट इथून आउट. आणखीन एक विकेट, सहावा फलंदाज इथून बाद डीजे.
थँक्यू. लगातार विकेट आल्यात, सहावी विकेट ठरली ती या मॅचची. फक्त 11 धावा आहेत. गोलंदाज निलेश, विकेट किपरचा आता चेंडू आहे. आणखीन एक डॉट बॉल, फायनल मध्ये नांगी टाकली ती सेवन स्टारने. आतापर्यंत इतक्या धावा केल्या की गोलंदाजांवरती तुफानी आला. फायनल मध्ये सगळे बॅटर इथून आउट झाले, टॉप क्लास बॅटर आउट झाले. धावा संख्या 11 धावा झाल्यात. धावा संख्या 11, उलटा सुद्धा नो बॉल पंचांनी इथून घोषित केलाय. नो बॉल दिला पंचांनी, दुसरीचा कॉल आहे. तिसरी साठी देखील बॅटर पोचतील का? आणि फलंदाज आउट, विकेट गोज डाऊन. डीजे प्राइस सुनील गावंडा यांच्याकडून. मोगली या 100 रुपये घेऊन जा. वन मोर सिक्सर. डीजे बजाओ. चार बॉल संपलेत आणि धावा संख्या पोहोचतीये 26 या अंकावर. काय होऊन जाऊ द्या एकदा फलंदाजासाठी. दोन षटकार त्याने ठोकलेत. फलंदाजाचं नाव सांगा. सेवन स्टार प्रथमेश शरद. शरदने दोन ठोकलेत, 26 धावा झाला. आणखी दोन बॉल बाकी आहेत. चेंडू येतोय का बघा, नाही तर जुना चेंडू पूर्वा. आलाय मॅच बॉल, आलाय. 26 धावा. शरद सेवन स्टारची पब्लिक एवढी आहे की शर्यतीला पण एवढी पब्लिक नसते. विकेट किपरच्या आसपास राहिला चेंडू. धावा संख्या 26 वरती. लास्ट बॉल असेल इथं. चला फायनली स्टीम मयुरी 11 आणि त्याचबरोबर सेवन स्टार 11. जो जिंकेल तो पहिल्या पर्वाचा चॅम्पियन ठरेल. लास्ट बॉल आहे. 26 धावा संध्याकाळ आता झालेली आहे. 6 वाजून गेलेत, 6:15 वाजलेत. चला चला फास्ट खेळा. 6:15 वाजून गेलेत. प्लीज मयुरी 11, तुम्हाला बॅटिंग करायचे आणि आपल्याला लवकर घरी जायचंय. दामतला आपल्याला जायचंय. धावा संख्या 26. दामतला पहिली नाईट टुर्नामेंट आज आणि मुकपेला देखील नाईट टुर्नामेंट आजच आहे. 6 ते 9 मार्च दोन नाईट टुर्नामेंट, मुकपे आणि दामत. पिंगळसकरांची स्पर्धा, फायनलची मॅच. हवेत चाललाय बॉल, पकडली कॅच, विकेट आली. आणखीन एक डीजे. डाव संपला, धावा 26.
विजयासाठी 27 धावा संख्येची गरज आहे. 27 धावा करून मयुरी इलेव्हन निलेश अनंत रसाळ यांचा संघ चॅम्पियन होणार की 27 धावा वाचून 7 संघ मालकांचा संघ 7 स्टार इथून क्वालिफाय होणार. बघायचं लास्ट मॅच आहे, 3 दिवसांची स्पर्धा आता शेवटच्या अंतिम टप्प्यात, आणि अंतिम टप्प्याचा कार्यक्रम कोणता संघ करणार, चॅम्पियन कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे की भक्ताच्या वाडी मैदानावरती त्यांनी चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि रामदासजी घरत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मी विनंती करतो आदरणीय रामदासजी घरत साहेबांना की साहेब आपण मंचावरती यावं. आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये फायनलच्या मॅच मध्ये 27 धावांचं टार्गेट आहे आणि या 27 धावांच्या टार्गेटला चेस करण्यासाठी उतरतोय निलेश अनंत रसाळ यांचा मयूर हा संघ, सॉरी मयूर इलेव्हन हा संघ, आणि या फायनलच्या सामन्याला इथे उपस्थित होते आदरणीय रामदासजी घरत साहेबांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करेल रामदासजी घरत साहेबांना की साहेब आपण मंचावरती आसनस्थ बाबा आणि या भव्य दिव्य स्पर्धेचा फायनलच्या सामन्यामध्ये 27 टार्गेट गेम इज ऑन. जिंकणार तो चॅम्पियन ठरणार, जिंकणार तो पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलणार आणि महाविजेत्या संघाचा प्रवास कोणता संघ विजयावरती शिक्का मोर्तब करणार, कोण विजयाचा हिरो ठरणार. 3 ओव्हर 27 ची गरज आहे. स्टेजच्या समोरून थोडा बाजूला बस स्कोररला दिसू द्या, बाकी तुम्ही तिकडे धिंगाणा घाला, डान्स करा, भरपूर नाच करा. गोलंदाज तयार, प्रथम जाधव, पहिलाच बॉल मयूर इलेव्हनचा फटका निलेशचा, एक बॉल एक रन. स्टेज मयूर इलेव्हन तुम्ही प्लीज मागे वा, आपण खेळाडू आहात आणि स्टेजच्या समोरून थोडं मागे वा, तुम्ही नाचा डगआउट मध्ये, डगआउट मध्ये बोरवेल एवढा माती खाना चालेल, पण थोडं मागे वा. चला प्लीज थोडं मागे या, बोरवेल एवढी माती खाना डगआउट मध्ये चालेल आम्हाला. गोलंदाज तयार, फटका चांगलाय, लॉंग ऑफ मधून बॉल चाललाय आणि इथून बॉल अडवलाय, 2 बॉल 2. आता ग्राउंडच आम्हाला दिसत नाही की बॉल नक्की कुठे आहे, एवढी पब्लिक आहे. मयूर इलेव्हन 7 स्टार दोघांचे 2-2 टेम्पो आले असावेत. 2 बॉल 2 सिंगल. चॅम्पियन पदाची ट्रॉफी कोण उचलणार याकडे सर्वांचा नजर आहे. गोलंदाज प्रथम जाधव, फटका हवे चाललाय, मिड ऑनचा खेळाडू बॉल पर्यंत पोहोचेल का, लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत मिळतील धावा 2. मयूर इलेव्हनचा कर्णधार निलेश पादीर ज्याच्यावरती जबाबदारी होती संघ नायकाची, नेतृत्व त्याने केलं आणि आता फायनल मध्ये 3 बॉल मध्ये धावा झाल्या तर 4. निलेश अनंत रसाळ यांचा संघ मयुरी इलेव्हन जो फायनल खेळतोय, मयुरी देखील आलेली आहे फायनल बघण्यासाठी, मयुरीचंही स्वागत. खाली राहिला चेंडू, प्रथम जाधवचा सामना सोपा नाहीये, संध्याकाळ झालेली आहे, चेंडू तेवढा फास्ट वेगाने जाणार नाही, त्यामुळे 9-9 धावांची सरासरी, 3 बॉल 4 होते आता 4 बॉल 4. जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस फटका फटका, निलेश पाडीरचा षटकार, सुपर सिक्सर, 5 चेंडू आणि धावा 10. 5 बॉल 10 फायनलची मॅच, लक्ष 27 धावसंख्येच. चला चला बॉलर आपण बॉलिंग साठी सज्ज व्हा, डीजे बजाव.
आजच्या दिवसाचे बर्थडे बॉय किरण रसाळ. किरण रसाळ दादा आपण मंचावरती या. 5 बॉल 10. क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल. ओव्हर कम्प्लीट. धावा 10. 12 बॉल मध्ये पाहिजे धावा 17. चला मयूर 11 आपल्याला इथून पेनल्टी दिली जाईल. प्लीज सर्व खेळाडू मागे या. सगळ्यांनी मागे या. हर्षद ना सगळ्यांनी मागे या. हर्षद मराडे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हर्षद मराडे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि 12 बॉल मध्ये मयुरी 11 ला गरज होती 17 धावसंख्येची. 12 बॉल 17. चला टाळ्या वाजवा. आपण जल्लोष करा. फक्त शांतता आता आपण ठेवू शकणार नाही. बारा बॉल 17. गोलंदाज तयार प्रतीक. अरविंद बागरचा फटका फसलाय. प्रतीकच्या खात्यात आणखीन एक विकेट. 6 बॉल 6 विकेट घेणारा बॉलर समटला फायनल मध्ये देखील. प्रतीक ने कमावली विकेट. अरविंद बांगर इथून आउट. थँक्यू थँक्यू डीजे. 11 बॉल 17 धावसंख्येची गरज. फायनलची मॅच रंगतदार अवस्थेत. आणि प्रतीकच्या खात्यात आणखीन एक विकेट. गणेश रसाल इज ऑन बॅटिंग स्टान्स. फटका गणेश रसाळच्या बॅट मधून. बॅटची कडा गली मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. वेगाने क्षेत्ररक्षक धावला. बॉल त्याने अडवला. आतमध्ये ढकललाय. तोपर्यंत धावा 2. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. फायनलची मॅच ट्रॉफी जिंकायची आहे. ट्रॉफी उचलायची आहे. आणि त्यासाठी लढतोय 7 स्टार. त्यासाठी संघर्ष आहे मयुरी 11 चा. बाकी वाटा समान आहे भूषण शेठ रसाल यांना. 10 बॉल 15ची गरज आहे. 10 बॉल 15. चला पब्लिक पब्लिक फायनल झाली ना की मैदानावरती डीजे. तुम्ही 20 मिनिटं डीजे वाजवा. नाचू द्या ना. मैदानची माती राहिली नाही तरी चालेल. पण तोपर्यंत शांत राहा फायनल होईपर्यंत. 10 बॉल आणि 15ची गरज आहे. फटका गणेश रसालचा समोर कव्हर मधून खेळाडू. बॉल तिथून निसटलाय. 1 रन. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. मोठ्या संख्येने प्रेक्षक या मॅच चा आनंद घेत आहेत. फायनलची मॅच 9 बॉल 10 पाहिजे त्यात 14. 1 बॉल महत्वाचा आहे. प्रथम जाधव पुढे सरकलाय. ज्या प्रतीकने 6 बॉल मध्ये 6 विकेट घेतल्या तो प्रतीक फायनल मध्ये देखील विकेट टेकिंग बॉलर राहिला. एकही मॅच मध्ये त्याला विकेट मिळाली नाही असं झालं नाही. 10 पेक्षा जास्त विकेट प्रतीकच्या नावावरती आहेत. तो प्रतीक बॉलिंग अटॅकने 9 बॉल पाहिजे धावत 14. फटका निलेश रसाळचा. खेळाडू प्रथम जाधव इथून खाली राहिला चेंडू. दुसरा धावेचा कॉल. सायकेरियन कडे फेक. निलेश रसाळ धावतोय आणि पोहोचलाय. 2 धावा. 8 चेंडू आणि आता 12 धावसंख्येची गरज. 8 बॉल 12.
जय हनुमान क्रीडा मंडळ पिंगळस यांच्या वतीने केले गेलेले हे आयोजन भरपूर चांगला सपोर्ट ग्रामस्थ मंडळ पिंगळस यांचा देखील राहिलाय. आठ चेंडू बारा धावांची गरज. निलेश ससाळचा फटका, प्रथमच डाऊन दी बॉल, पकडले कॅच, फायनलची गोल्डन विकेट निलेश ससाळची. सामना इथून आता पुन्हा एकदा झुकलाय सेवन स्टार कडे, कारण विकेट आले निलेश ससाळची. कमॉन डीजे सुनील. मुगली आपल्याला सुनील गावंडा यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज येते, आपण घेऊन जा. आणखी 100 रुपये आपल्यासाठी आलेत मुगली. 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. मुगली आणखी 100 घ्या सुनील गावंडाकडून. फटका चांगला लॉंग ऑन मध्ये, प्रथम जाधव बॉल इथून अडवलाय 1 रन. सहा बॉल विजयासाठी, 11 धावांची गरज आहे. बघा स्टेजच्या समोरून स्कोररला दिसत नाहीये चेंडू. किरण सगळ्यांना मागे, स्कोररला चेंडू दिसत नाही. विराट विराट भरत भरत आपण थोडे बाजूला, स्कोररला गणेश सेटला आपला प्रॉब्लेम होतोय. 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 16 धावा झाल्यात, 11 धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. शेवटची ओव्हर फायनलचा हा सामना जिंकल्यानंतर मात्र मोठा डान्स होईल. धुरळा धुरळा होईल, सेवन स्टारचा होईल की मयूर इलेव्हनचा होईल, काही झालं तरी भूषण शेठ बिंद असते. पहिलाच बॉल पाठवलाय, षटकार षटकार. चला मागे या, मागे या, नाही तर पेनल्टी लागेल. आंबिवली परिसर प्रीमियर लीग 22 गावांनी मिळून उभी केलेली ही स्पर्धा आणि जय हनुमान क्रीडा मंडळ पिंगळस यांचं हे आयोजन, ग्रामस्थ मंडळ पिंगळस, जय हनुमान क्रीडा मंडळ पिंगळस यांचं आयोजन. आणि 5 चेंडू 5 धावसंख्येची गरज मयूर इलेव्हन या संघाला. फटका खेळलाय मिड ऑन मिड विकेट कडे चेंडू चाललाय, बॉल आता मध्ये फेक होतीये. एक धाव धावेवरती थांबला फलंदाज गणेश रसाल. 4 चेंडू बाकी, धावा पाहिजे जिंकण्यासाठी 4. डीजे गाणं आपण तयार ठेवा, एकदा का फायनल बॉल पडला की गाणं सुरू करा आणि तुम्ही एंट्री करा मैदानात. 4 बॉल 4. गोलंदाजाचा चेंडू, व्हाईट बॉलची फेक. 4 बॉल आणि आता 3 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल 3. सेवन स्टार मयूर इलेव्हन, 2 संघ फायनल मध्ये होते आणि 4 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. गणेश ससाळचा फटका, फटका हवेत चाललाय आणि कॅच इथून ड्रॉप, कॅच ड्रॉप, मोठी मिस्टेक. सामना आता 3 चेंडू 1 धावसंख्येची गरज. 3 बॉल 1 धावसंख्येची गरज. 3 बॉल 1 धावेची गरज. आता कोणाला थांबवणार? 3 बॉल 1 धावेची गरज. रन पूर्ण झाले की जा आपण, हरकत नाही, आता थांबा थोडं. 3 बॉल 1 धावेची गरज. फायनलचा सामना आंबिवली परिसर प्रीमियर लीग, जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांचं हे आयोजन आणि 1 धावेची गरज येणार आहे 3 बॉल मध्ये.
चॅम्पियन होण्यासाठी अवघ्या एका धावेची गरज. गणेश असाचा फटका आणि झालाय चॅम्पियन मयुरी इलेव्हन. कमांडीजे बचाव.